केलं तर ते अधिक उत्तम होतं. म्हणूनच देशातल्या तरुणांना कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम मोफत उपलब्ध व्हावेत यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू केली. या योजनेमुळे अकोला जिल्ह्यातल्या अनेक तरुणांना मोठा लाभ होत आहे. सामान्य कुटुंबातल्या योगेश कस्तुरे यांनी या योजनेचा फायदा घेऊन स्वतःची प्रगती केली आहे. अकोला जिल्ह्यात बलोदे नगरातल्या सर्वसामान्य कुटुंबातला हा योगेश कस्तुरे. पदवीपर्यंत शिक्षण असून नोकरी मिळेना म्हणून वडिलांच्या छोट्या उपहारगृहात तो काम करू लागला. त्याबरोबरच अजून काही नवं करता येईल का याचा तो शोधही घेऊ लागला. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम अगदी मोफत शिकता येतो याची माहिती योगेशला मिळाली. अभ्यासाबरोबरच प्रात्यक्षिकांवरही भर असल्यानं राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय हॉटेलमध्ये तयार करण्यात येणारे पदार्थ योगेश शिकला. हॉटेलमध्ये वापरण्यात येणारी साधनं आणि अनेक नवे पदार्थ याची सखोल माहिती मिळाल्यानं योगेशच नाही तर त्याच्याबरोबर अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. कौशल्यपूर्ण शिक्षणामुळे योगेशला आता नोकरीच्या संधी चालून येत आहेत. या अभ्यासक्रमामुळे मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्या वडिलांच्या उपहारगृहात त्यानं महत्वाचे बदल केले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन खाद्यपदार्थ सुरू केल्यानं त्यांच्या व्यवसायातही वृद्धी झाली आहे. माझं एक घरी छोटं दुकान होतं, त्याच्यामुळे मी त्यामध्ये इंटरेस्टेड होतो पहिल्यापासून. आणि आता मला त्या ज्या गोष्टी मी शिकल्या त्या गोष्टीचा मी माझ्या दुकानामध्ये दैनंदिन रोजामध्ये मी त्याचा यूज करतो. आणि आज मी माझं दुकान त्या प्रकारे सुधारू शकलो व आणि मोठं करू शकलो. केंद्र शासनाच्या ह्या स्कीममुळे मला आणि माझ्या घरच्यांना ह्या गोष्टीचा खूप फायदा झाला. याने प्रधानमंत्री कौशल्य योजनेतून मोफतमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला असून आमच्या हॉटेलमध्ये व्यवसायामध्ये भरपूर फरक पडलेला आहे. खूप मदत मिळाली आहे त्याच्यामुळे. माझा मुलगा योगेश कस्तुरे याने जसनगरामधून केंद्र शासनाच्या कौशल्य विकास योजनेतून मोफत हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे. त्याचे शिक्षण घेतले त्यामुळे त्याला आज अनेक ठिकाणावरून नोकरीचे ऑफर येत आहे. त्याच्याबद्दल आम्ही केंद्र शासनाचे आभारी आहोत. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमुळे महाविद्यालयांमध्ये रोजगाराभिमुख विविध अभ्यासक्रम शिकवले जातात, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे. कौशल्य विकास योजना के अंतर्गत ये स्कीम आता है. इसके अंदर हम लोगों को बच्चों को हम लोग ट्रेनिंग देते हैं कि आप होटल इंडस्ट्री के अंदर किस तरह से काम कर सकते हैं और कौन से डिपार्टमेंट्स हैं, उसमें कौन से कोर्सेज हैं, ये सारी जानकारी यहाँ बच्चों को दी जाती है. यहाँ पर जो कैंडिडेट आता है, जो बच्चा आता है, उसकी उम्र जो होती है उसमें 18 साल से लेकर 45 साल का एक क्राइटेरिया है, उसमें उसको फिट होना चाहिए. तो इनको कोई फीस नहीं भरना रहता है. टोटली ये कोर्स फ्री रहता है. सिर्फ रेगुलर कॉलेज में ये आते हैं, एजुकेशन लेते हैं और इसके बाद यहाँ से इनका प्लेसमेंट्स होता है. इस हुनर के भरोसे पर ये बच्चा अपनी जिंदगी बनाता है, चाहे वो एक रोजगार उसको मिल जाता है. केंद्र सरकारचे कौशल्याधारित अनेक अभ्यासक्रम हे मोफत आणि कमी काळात पूर्ण होणारे आहेत, त्यामुळे समाजातल्या सर्व स्तराच्या तरुणांना याचा लाभ घेणं शक्य आहे. बेरोजगार म्हणून हताश होण्यापेक्षा सरकारी योजनेचा फायदा घेत स्वयंरोजगाराची वाट चोखाळणं केव्हाही चांगलंच.